मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ रंगकर्मी जयमालाबाई शिलेदार यांचं आज पहाटे दुःखद निधन झालं. पहाटे 2 सुमारास दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 86 वर्षांच्या होत्या. वृद्धापकाळाबरोबरच अल्पशा आजारानं त्यांचं निधन झालं. दुपारी 12 वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 1926 बेळगावात जयमालाबाई शिलेदार यांचा जन्म झाला. जयमालाबाईंनी पती जयराम शिलेदार यांच्यासह संपूर्ण आयुष्यभर संगीत रंगभूमीची सेवा केली. संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात रंगभूमीला जगवण्यासाठी ज्या कलावंतांनी प्रचंड कष्ट घेतले त्यात शिलेदार यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. बालगंधर्व छोटा गंधर्व यांच्यापासून चित्तरंजन कोल्हटकरांपर्यंत अनेक मान्यवरांसोबत त्यांनी काम केलं होतं. रंगभूमीवरील कार्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार तसंच बालगंधर्वांच्या नावानं दिले जाणारे 3 पुरस्कार मिळाले. 2003 अहमदनगर इथं झालेल्या मराठी नाट्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या मागे कीर्ती आणि दीप्ती या 2 मुली आहेत. त्यांची मुलगी कीर्ती शिलेदार त्यांचा संगीताचा वारसा पुढे चालवत आहे. हा माझ्या आजी पण आहेत आणि गुरु पण आहेत. आजी म्हणून नातवावरील संस्कार सगळे संस्कार त्यांनी माझ्यावर केले. म्हणजे अगदी भाजी खायला शिकवण्यापासनं, घरात तांदूळ निवडण्यापासनं, आलेल्यांशी कसं वागावं ते, आणि गुरु म्हणून संगीत आणि नाटकाचे तर जे संस्कार केले त्याला काही तोडच नाही. त्यांचं स्माइलिंग फेसेस कायम डोळ्यासमोर राहतो आणि तोच राहील, कारण मी त्यांना कधीच असं दुर्मुखलेलं किंवा दौऱ्याहून आल्यात आणि दमून बसलेलं असं कधीच बघितलं नाही. कायम हसत होत्या आणि खूप श्रद्धा होती. संगीत रंगभूमी किंवा नाट्यसंगीत याच्यावर श्रद्धा होती. असं नाही की याच्यातून काही मिळणारे म्हणून करायचं नाही. त्याच्यावर श्रद्धा असणारी जी मंडळी त्यांच्यापैकी त्या झी 24 तास एक पाऊल पुढे.